मृत व्यक्ती स्वप्नात दिसणे हा कसला संकेत असतो स्वप्न आपल्या मनाची अवस्था स्पष्ट करतात आपल्या मनात आपल्या पूर्वजांविषयी खूप आदर असतो परंतु मृत व्यक्ती आपल्या स्वप्नात आली तर आपण भयभीत होतो स्वप्नांमध्ये पूर्वज दिसणे याचा नेमका अर्थ काय असू शकतो जर स्वप्नात आपल्याला एखादी मृत व्यक्ती नजरेस पडली तर त्या व्यक्तीला आपल्याकडून काहीतरी हवं आहे असा अर्थ सामान्यत घेतला जातो चला आज जाणून घेऊया की पूर्वजांशी संबंधित कोणती स्वप्न आहेत शुभ कोणती स्वप्न आहेत अशुभ जर तुम्हाला स्वप्नात तुमचे पूर्वज प्रसन्न मुद्रेत दिसले तर त्याचा अर्थ ते आपल्याकडून घडलेल्या पुण्यकर्माने आनंदी झाले आहेत आणि त्यामुळे स्वप्नात तुम्हाला दर्शन देत आहेत विशेष करून श्राद्धाच्या काळात असे स्वप्न पडणे फारच शुभ मानले जाते असं म्हणतात की तुम्ही केलेल्या श्राद्धाने त्यांचा आत्मा तृप्त झाला आहे जर स्वप्नात तुम्ही मृत व्यक्तींसोबत गप्पा मारत असाल तर आपण आपल्या पूर्वजांसाठी गरिबांना दानधर्म करावा कारण पौराणिक मान्यतेनुसार जर एखाद्या मृत व्यक्तीच्या मनातील इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही अशा परिस्थितीत तो आत्मा आपल्या जवळच्या माणसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो असे मानले जाते स्वप्नात मृत व्यक्ती वाईट परिस्थितीत दिसणे रडताना दिसणे किंवा आजारी दिसणे हे फारच अशुभ मानले जाते याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये एखाद्या कामामध्ये तुम्हाला मोठा अडथळा येऊ शकतो मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते त्यामुळे जर तुम्हाला स्वप्नात तुमचे पूर्वज वाईट अवस्थेत दिसले तर हा तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे असे समजा अशा परिस्थितीत तुम्ही एखाद्या चांगल्या ज्योतिषाची भेट घेणं आवश्यक आहे तसेच त्यांना भेटून तुम्हाला पितृदोष पितृदोष तर नाही ना याची खात्री करून घ्यावी आढळल्यास आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी उपाययोजना कराव्यात जर स्वप्नात तुम्ही आपल्या एखाद्या पूर्वजाला अन्न खाऊ घातले तर हा तुमच्यासाठी शुभ संकेत आहे याचा अर्थ येणाऱ्या काळात तुमचं मोठं काम यशस्वी होईल किंवा एखाद्या योजनेत तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे यासोबतच स्वप्नात जर तुम्ही पूर्वजांसोबत स्वतःलाही अन्न खाताना पाहिले तर याचा अर्थ तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद मिळालेले आहेत तसेच आता तुमच्या यशाचा मार्ग मोकळा झाला आहे असे समजावे लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा